मनसे प्रवक्ता गजानन काळे यांनी संभाजीनगर या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी ते बोलताना म्हणाले की संभाजीनगर म्हणून सभेत घोषणा करायच्या, पण एवढंच म्हणून मुख्यमंत्री महोदय चालेल का? औरंगाबादचं संभाजीनगर कधी होणार आहे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. तर मागच्या टोमणे सभेप्रमाणे या सभेच्या दुसऱ्या अंकाच्या भाषणाची स्क्रिप्ट सुद्धा बारामतीवरून येणार आहे. हा समस्त महाराष्ट्र आणि देशाला पडलेला प्रश्न आहे, असंही ते यावेळी म्हणाले. हो, हे संभाजीनगर म्हणत बॅनरबाजी करायची. मी म्हणतोय ना संभाजीनगर म्हणून सभेत घोषणा करायच्या, पण एवढंच म्हणून मुख्यमंत्री महोदय चालेल का? औरंगाबादचं संभाजीनगर कधी होणार आहे? काय या टोमणे सभेच्या दुसऱ्या अंकात आपण पेपर भिरकावणार आहात की होय हा बघा केंद्राला आम्ही प्रस्ताव पाठवला? त्या औरंगजेबाचं थडग नेस्तनाभूत कधी होणार आहे त्याची घोषणा या संभाजीनगरच्या सभेत आपण करणार आहात का? की मागच्या टोमणे सभेप्रमाणे या टोमणे सभेच्या दुसऱ्या अंकात सुद्धा आपली भाषणाची स्क्रिप्ट बारामतीवरून येणार आहे? हा समस्त महाराष्ट्र आणि देशाला पडलेला प्रश्न आहे. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.